आजच्या काळात कराटे, बॉक्सिंग असे विविध प्रकार स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक वाटू लागले आहेत. अशातच पुण्यात नुकतेच कराटे विषयात मुलींचा कल वाढू लागला आहे आणि अशा प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा देखील होऊ लागल्या आहेत. अशाच अनेक स्पर्धेत नाव कमविण्याचा प्रयत्न एका लहानग्या मुलीनं केला आहे. वय वर्ष 10, वजन 25 अशा या छोट्याशा अनुश्री लोखंडे या मुलीने आज शहर, जिल्हा आणि राज्यस्तरावर आपले नाव किकबॉक्सिंगमध्ये चमकविण्यास सुरुवात केली आहे. मी हुजूरबागा कात्र शाळेमध्ये जाते. मला मोठ्यापणी माझं संरक्षण करता यावं म्हणून मी कराट्याला जाते. मी कराट्याला जाऊन 1.5 वर्ष झाले. मी तिथं बोबनप करायला शिकले, किकिन बॉक्सिंग खेळायला शिकले, कराटे शिकले. बॉक्सिंग म्हणजे हाताने पंच मारायचा आणि पायाने बेल्टच्या वर किका जायला पाहिजे असे बॉक्सिंग खेळायचं. ती आज प्रत्येक स्तरावर प्रथम स्थान मिळवत गेली आहे. नुकत्याच झालेल्या 16व्या नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्णपदक मिळवले आहे. मी पहिल्यांदा साखरवाडीत खेळले, तिथं मला ब्रॉन्झ मेडल भेटलं. साखरवाडीत खेळल्यानंतर ना हडपसरला खेळले, तिथं सिल्वर आणि इथं ह्याला अक्कलकोटला खेळले, तिथं पण सिल्वर मिळालं. आणि आत्ता अक्कलकोटला खेळले, तिथं मला गोल्ड मेडल मिळालं. मी आत्ता कन्याकुमारीला खेळायला गेले होते. हां, 16वी नॅशनल स्पर्धा होती. मला 20 किलो गटात सुवर्णपदक मिळालं. मला माझा भाऊ, आई, वडील आणि माझे मित्रमैत्रिणी मला सपोर्ट करतात. मी जर माझी फाईट लावली तर मी कशा पद्धतीने खेळायला पाहिजे असं सांगतात. मी चिटकले ना आता पुढच्या मुलीच्या अंगावर, तेव्हा मग सांगतात की प्रेस किक मार. मी तिला किकबॉक्सिंगला जायच्या वेळेस तिला शिकवतो की कशी किक मारायची, किंवा ती जवळ आलं तिला येस किक मारून ती जर तिला तिच्यापेक्षा उंच असली तर तिला कसं टेक्निकनी मारायचं ते शिकवतो. किकबॉक्सिंग म्हणजे तो आपण जेव्हा किकबॉक्सिंग ह्याच्यामध्ये खेळायला जातो तर हातामध्ये आपल्या ग्लोव्ज घातलेले असतात आणि डोक्यात हेल्मेट असतं, तर ते स्पंजचं हेल्मेट असतं. तर ते हातांनी पंच मारायचे, त्याच्या तोंडावर जितके पंच मारतील तितके पंच मारायचे आणि पायाने त्याच्यावर जितकं मारायचं आणि त्याच्याने पॉईंट भेटतात. मग ज्याला पॉईंट जास्त तो विन होतो. आता मानसीचा सल्ला. गृह सजावटीचा विचार करताना सौंदर्याबरोबर सोय, उपयुक्तता, समाधान आणि स्वास्थ्य या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. गृह सजावट करताना तज्ज्ञांची मदत जरूर घ्यावी, पण आपली आवड, आपलं व्यक्तिमत्व आणि आपली लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्यात. घराची रचना आणि सजावट यामध्ये सतत बदल होत असतात, म्हणूनच घराच्या दुरुस्तीला अग्रक्रम द्यावा. नूतनीकरणाला दुसरा आणि विस्तार करण्याचा विचार सगळ्यात शेवटी करावा. तुटलेले पाईप, खराब नळ, झिजलेले दरवाजे, तसंच गळणारं बेसिन, नळ हे सगळं वेळच्या वेळी दुरुस्त करून घ्यावं. यामुळे घराचं आयुष्य वाढतं.